नमस्कार मित्रांनो, स्नेह प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे मुंबईमधील श्री बाबुलनाथ शिव मंदिरात। सर्वप्रथम सर्वांना अधिक श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। बाबुलनाथ शिव मंदिराजवळ पोहोचण्याचे सर्वात जवळचे स्टेशन आहे वेस्टर्न लाईनमधील शर्नी रोड रेल्वे स्टेशन। शर्नी रोड वेस्ट वरून टॅक्सी पकडून फक्त 5 मिनिटांत तुम्ही मंदिराजवळ पोहोचू शकाल, किंवा सेंट्रल लाईनमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून टॅक्सी पकडून 10 मिनिटांत तुम्ही मंदिरात पोहोचू शकाल। मलबार हिल्स परिसरात हे मंदिर आहे। आत प्रवेश केल्यावर प्रथम उजव्या बाजूला गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला घडते। वयस्कर लोकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी छोट्या गाडीची सोय देखील इकडे आहे। मंदिरात पोहोचण्यासाठी 110 पायऱ्या चढून तुम्ही जाऊ शकता, किंवा इकडे 1 रुपयामध्ये लिफ्टने देखील जाऊ शकता। इकडे आपल्या चपला ठेवून तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता। आता आपण फायनली मंदिराजवळ पोहोचलो आहोत। हे आहे श्री बाबुलनाथ शिव मंदिर। शिवाय असा फलक लावला आहे। इकडून मुख्य मंदिरात प्रवेश करण्याचा मार्ग आहे। आपण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊया। गाभाऱ्यात आपल्याला शिवलिंगाचे दर्शन घडते। उज्जैन मधील महाकाल ज्योतिर्लिंगाप्रमाणे येथील शिवलिंगाचे देखील दररोज श्रृंगार व आरती केली जाते। तसेच येथील शंकर पार्वती व गणपती बाप्पाची एकत्रित मूर्ती देखील खूपच मनमोहक आहे। हे मंदिर पांढऱ्या दगडांनी बांधलेले असून अतिशय सुबक अशा बारीक नक्षीकाम केलेल्या मूर्ती मंदिराच्या भिंतींवर आहेत। बाबुलनाथ मंदिराचा इतिहास असा आहे की या मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती मूळतः 12व्या शतकात तत्कालीन हिंदू राजा भीमदेव यांनी पवित्र केल्या होत्या, परंतु काळाच्या ओघात मंदिर जमिनीखाली गाडले गेले होते। 1700 ते 1780 काळात शिवलिंग व मूर्ती पुन्हा शोधण्यात आल्या व 1780 साली इकडे एक मंदिर बांधून शिवलिंग व मूर्ती पुन्हा स्थापन करण्यात आल्या। 1890 साली हे मंदिर मोठे करून पूर्णपणे बांधण्यात आले। मुख्य मंदिराच्या बाजूला देखील आपल्याला शिवलिंग तसेच विविध देवदेवतांचे दर्शन घडते। इथे बसण्यासाठी देखील प्रशस्त जागा आहे। मंदिराचा आवार देखील खूपच प्रशस्त असून महाशिवरात्रीला लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। आता अधिक श्रावण महिना सुरू झाला आहे, तर प्रत्येक सोमवार व शनिवारी देखील इकडे प्रचंड प्रमाणात भक्त मंडळी येत असतात। देश विदेशातून अनेक भाविक दररोज या ठिकाणी दर्शनाला येत असतात। 12 ज्योतिर्लिंगांइतकेच पवित्र असे हे मुंबईमधील शिव मंदिर आहे। तर तुम्ही देखील या श्रावण महिन्यात नक्कीच इकडे दर्शनाला या। मी या मंदिरात जून महिन्यात आले होते, परंतु काही कारणास्तव हा व्हिडिओ मी आता अपलोड केलेला आहे। तेव्हा मुंबईत अजून गर्मी होती, त्यामुळे दर्शन घेतल्यावर हा थंडगार बर्फाचा गोळा खाऊन मी घरी जायला निघाले। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।